कशी आहे, एकंदरीत आतापर्यंत आलेल्या प्रतिक्रियांबद्दल काय भूमिका आहे? काय नाही, चालायला त्रास होतोय, तब्येत खराब आहे, ते काय ना करून नाही चालणार. कारण डॉक्टरांनी काल सांगितलं, आधी नव्हतं मला माहिती की 57 शुगर झाली, अनेक बरेचसे, त्यामुळे त्रास आहे, 100% त्रास आहे, होईल कमी. समाजाची आशीर्वाद माग आहे, समाजाची शक्ती बळ माग आहे, व्यवस्थित होईल. आणि 27 तारखेला मी माझ्या मूळ गावी दर्शनासाठी जाणार आहे. मग पुन्हा वापस यायची वेळ आली तरी येईल, परंतु मी माथुरीला शिरूर तालुक्यात गाव येतं आहे, मूळ गाव. तिथं राज्यात इकडं जिकडं आमचे गावकरी गेलेले आहेत पूर्वी, जे त्या दिवशी ते दर्शनाला येत असतील, त्यामुळं आम्ही मी त्या यात्रेच्या दर्शनाला गावातल्या 27 तारखेला जाणार आहे परवा. हो, जावंच लागतं, थोडं ते पूर्वीपासूनच परंपरा आहे. फडणवीस काल म्हणाले की जरंगीना जेलमध्ये टाकण्याचा किंवा इतर काही कुठलाही आमचा डाव नाही, की नोटीस जी आली ती रेग्युलर प्रोसेसचा भाग आहे असं त्यांनी उत्तर दिलं. नाही नाही, फडणवीस दादांना हे माहीत नाही, फडणवीस साहेबांना, की इथून मग 13-14 वर्षात काहीच नाही झालं, मग अचानक कसं, आणि मीच का, मीच का, किती 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 गुन्हे आहेत असे राज्यात फसवणुकीचे, तर लाखात आहेत, मीच का फडणवीस साहेब, कारण दोनही खाते तुमच्याकडेच आहेत, मीच का. गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं, गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्यात आसरू येत ते पुसलंय म्हणून घेरलंय, मी आत्ताच का. बरं, मला कसली आधीही नोटीस नव्हत्या. मीडियाच्या बांधवाला खरं सांगतो, मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणारं पोरग आहे, हां, मी मुजवर नाही आहे. ते त्यावेळेस नसून नोटीस, माननीय न्यायालयाने सांगितलं, माननीय न्यायालयाचा मी अवमान कधीच होऊन दिला नाही. नीट तिथं गुपचूप गेलो होतो आम्ही पब्लिक जमन म्हणून पुण्यात, आम्ही जामीन घेऊन आलो. आता नोटीस नाही, काय नाही, काय नाही, आणि डायरेक्टच, बरं डायरेक्ट का लगेच वॉरंट काढलं, बरं काढीनात का ते, आता हरकत नाही, माझा काही संबंध नाही ना, ते व्यवहाराशी काही संबंध नाही. का घडून आणतात मग हे, कशामुळं? मला बदनाम करायसाठी. आणि मी काय बदनाम होईन बरं त्याच्यात? छत्रपतींचा इतिहास दाखवला, शान के शान आहे उलट माझी, त्याच्यात काय, शंभूराजांचे असेच हलाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही. मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं आहे, किंवा माझ्या 2-3 बांधव त्याच्यात होते, यांनी समाराम्याने झालेला विषय येतो, आणि त्यावेळेस काय पोरंच होतो सगळे, वय पण नव्हतं, केलं दाखवलं. पण हे जाणून बुजून फडणवीस साहेबांना शोभत नाही, मी गोरगरिबांचं काम करतो आहे, मला करू दिलं पाहिजे, उघडं पाडायचं काम करू नाही, अभियान राबवू नाही बदनाम करण्याचे, माझेच लोक फोडून त्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावून नये. हे बघा, तुम्ही जेवढं गोडी गुलाबीन हाताळताना तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील, मी एवढंच सांगतो. मूळ प्रकरण काय होतं, जे तुमच्यावर केस आहे, तुम्हाला वॉरंट येतं, तुम्ही नाटक दाखवलं होतं म्हणता, तर त्याचे किती पैसे राहिले होते, मग तुम्ही शेत विकून त्यातले काही पैसे दिले, मग तुम्ही पैसे दिले तर केस कशी काय शिल्लक राहिली, काय भांडायचं? नाही, मी कालच सांगितलं ते आता सविस्तर सगळं, त्यामुळं त्याच्यावर आता डबल बोलणं योग्य नाही. कालच सांगितलं मी की राजांचा इतिहास दाखवला, त्याच्यात तोटा आला, आलेला तोटा ठिकाणी वाटून घेतला, आपण आपल्या माणसाला देऊन टाकला, मी तुमचे दिले दुसरे महाराज म्हणून, त्यांनी यांचे दिले, ज्याचे राहिले त्यांनी त्यांना चेक दिले, मी त्यांचे देतो म्हणे, हे प्रकार आहे. आपण नाकारत नाहीत ना, खोटं नाही ना बोलत आपण. मग आता त्यांनी दिले का नाही दिले हा सुद्धा भाग आहे. त्यांनी जर दिले असले तर मला काय माहीत नाही त्यातलं, म्हणून मी माझं सरळ असतं बघा. आणि आत्ताच का, म्हणजे इथून मागं 13-14 वर्षात काहीच नाही, आणि आत्ताच कसं काय आलो नुसतं. या प्रकरणी ते नाही हो मला माहित ना ते आपल्याला, कारण आपलं अभाग आपला सरळ स्वभाव आहे, आपण काम केलं, आपण त्यावेळेस होतं ते आम्ही देत राहिलो इमानदारीनं, एक माणसाचे वाटून घेतले होते, ते काय माणसं भेट ना आमच्याकडे असं थोडंच देऊन टाकले इमानदारीनं. आता त्या दुसऱ्या बांधवांनी दिलेत का नाही तर ते माहीत नाही मला त्याबद्दल, आणि तुम्ही आत्ता म्हणलं ते हयात तर ते तर माहीतच नाही आपण, कारण आपण आपलं कसं काम आहे, मी माझ्या कामात असतो, माझे मोर्चे रास्ता रोको कंटिन्यू 24 घंटे मी कामात आहे, तेव्हापासूनच नाही जसं मला कळायला लागलं तेव्हापासून. सरकारकडनं काही वरवर तर निरोप आलेला नाही.
तुम्ही म्हणतात तेच खरं, ते स्वीकारलं, तिथं लावली सलाईन, कुठं पडून राहता तिथं दिवस व्हायला घालता. मी काल आलो, मग आपलं बरंच काम झालं रे, मी आणखीन उद्या काम करणार, माझं काम तरी होईल ना. इकडं सुरू उगं पडून राहते, तिथं सलाईन लावून काही होत नाही, मग ते काय अर्थ आहे? त्यात काय असतं? मग ते त्यात एक भाकरीची ताकद असल्यासारखंच असतं. ते काय त्याने कवर लावलं काहीच होणार नाही. हां, मी माझा एवढाच हट्ट होता समाजाला की मला सलाईन काढा, आग्रह धरू नका, मी उपोषण करतो. कसं काय सरकार येत नाही ठेप्याला बघतो, ते ऐकायला तयार नाही. ते म्हणतात ते 4 महिने लागू नये, 6 महिने लागू, आम्हाला नाही माहिती तिकडे ते आरक्षण जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल, तुम्ही आम्हाला पाहिजे. तर समाज एकत्र राहतोय, समाजाला धीर येतो, सैरा भैरा होतो समाज, समाज रडतो मग घरी, लय हाल होते. तुम्ही राहा फक्त धडधाकट, सगळं करतो आम्ही, असं समाजाचं म्हणणं होतं. नाही ते शब्द तर मी आंदोलक म्हणून नाहीच वापरणार. सरकार असो नाही ते विरोधी असो नाही ते कुणी असो, एक आंदोलक आहे, आशावादी असला पाहिजे, देतील, नाही दिले तर आम्ही आमचं काम सुरू आहे. त्यांनीच मागितलेली, आपल्याच मीडियाच्या माध्यमातून ते म्हणले होते अगोदरच्या दिवशी की आम्ही शंभूराजे साहेब म्हणले होते की आम्ही त्यांना 2 महिन्याची वेळ मागितला होता बाबा, आम्हाला पुरी प्रक्रिया करायला आणि त्यांना टिकणारं आरक्षण द्यायला, ही शब्द आहे त्यांचा. मग तो तिन्ही गॅजेट लावायचा असेल, केशेतचा विषय असेल, मराठा आणि कुणबी एक हा विषय असेल, सगळ्या सोयऱ्यांचा विषय असेल, हे मार्ग काढायला आम्हाला 2 महिने लागते. जाऊ द्या, काय त्याला 13 ऑगस्ट आहे, हाच त्यांची नाही का आम्हाला मिरतीत लागलो म्हणलं बघ. मी तुमचं इतकं खरं कोणालाच नाही बोलत बा, आपण रती बरत निवडिले मी, पण आता नको ना आता सांगायला, मला थोडं थोडं राहून द्या बाबा. अरे आहे का, परत गुंबळाच होतोय मग मायाने रात पोटात मी भासकून सांगून, आणि ते मग ते लगेच वर म्हणजे अरे पोट्याची बेस्ट काम चाललेली दिसत. हा नाही ते तर आहेच ना, मग मागच म्हणलो ना मी, ते काम निवडणुकीचंच काम, मग काय करू आता, ते देणार नसले तर विरोधी पक्ष आमचा व्हाय ना, समजा सत्ताधारी आमचे व्हाय ना, तर मग मला गोरगरीब लेकरांच्या डोळ्यातले असं पोसावं लागते ना दादा. मग ते नको म्हण, ऐकत नाहीत ना, पडून राहून टाइम जातो, ऐकत नाहीत ना लोक. लोक म्हणतोय मी काय काढून फेकलेले 2 याला बी साक्षीदार आहे तुम्ही, त्यात बी रक्त सगळ्या हातातून येत होत, पण ते ऐकत नाहीत ना, ऐकत नाहीत, त्याच्यामुळे मग ते वेळ जातो. बाकी याचा अर्थ मग असा बी नाही बरं का, म्हणजे लय टोकाचा आपण त्याचा अर्थ काढू, मग याचा अर्थ सलाईन लावल्यावर माणूस जगतोच असं बी नाही. मग हो त्याला काय सलाईन नाही, फक्त पाणी मिळतं शरीरात, त्याचे जे कमी होणार आहे ते होतं, वजन कमी व्हायचं ते होतंच, त्याला जितका त्रास व्हायचा तेवढा होतोच, मग त्याचा बी पी कमी होतो, त्याचा शुगर कमी होतो. सलाईन लावलीच म्हणजे काय, मग माणूस असा जगतोच असं बी नाही, फक्त जास्त दिवस जाते व्हायला, माणूस मरतोच सलाईन जरी असली तरी. पण नाही चर्चा आणि ती चर्चा मला नाही वाटत बघ, ते आमच्या बाजून एखादा शब्द बोलले असते म्हणून. हा मग आता बाहेरच काही या नाही, त्याला आम्ही काय करो, काय बोललेत काय नाही, मग सांगा धडक बोललो कळू नाही समजलं. अरे असं कसं, तुम्ही बोललात ना द्या छाती ठोकून सांगून, हा मी आरक्षणासाठी बोललोय. मुख्यमंत्री सांगा ना, ते आता शंभूराजे साहेबाची परवा का काल प्रेस झाली, ते म्हणले मलाच मिळले नाही मुख्यमंत्रीने, ते दोघं काय बोलत होतो, मी तर लय लांब राहिलो, मग त्यांनाच मिळलं नाही म्हणलं. दोघांनी मेळ कळून द्यावा ना, समाजात लक्ष देतं बा, अर आपला आपल्या बाजूनं कोण बोलतोय, माझा बोलण्याचा हे अर्थ आहे. एकोणतीस ऑगस्टला उघडं करणार सगळं, मराठा समाजाची बैठक बोलून सगळं 29 ऑगस्टला उघडं करणार. पण कामाला आम्ही आत्तापासून लागलो, तर आपण काय केलं पाहिजे, आपल्या बाजूनं बोलणारा, आपल्या आरक्षणाच्या बाजूनं बोलणारा, ते लोकसभेचं झालं गेलं, तू आम्ही बोललेला विषय मांडणार, लेखी देणार, मग तो कोणत्या पक्षाचा असला तरी त्यालाही मराठी निवडून आणणार. आणि आता ह्यावेळेस आम्ही नाव घेणार, मग तो कोणचं आहे, महायुती असो, महाविकास आघाडी असो,
त्याला आणि काय आमची बी तयारी करणार आहे, म्हणजे नुसतं अवलंबून नको. धन्यवाद. मग अभियान अभियान राबवणार आहेत ना, जाऊन ते दरेकर साहेबले साठ्याका सोडी कुंकडी, मला टाईम नाही आहे त्या साठ्याका ऐकायला. ते काय मोकळे आहेत ते मक्कार माणसासारखा खेळ आहे त्यांचं. ते जाऊन ते साठ्याका सोडून सोडून ते पुढे ऐकून ऐकून कटाळा आला आहे मला. आम्हाला आता आम्ही असं ठरवलं आहे की आपलेसुद्धा गोरगरीब फडणवीस साहेबाच्या टेबलाच्या शेजारी बसले पाहिजेत. उत्तर द्यायला लांब होतो ते तिकडं, आम्ही इकडं जवळ पाहिजे असं पटांगणात तिथं. आणि त्यासाठी आम्हाला तिथं जायचं, ते इकडे टेबलपाशी आपण इकडे टेबलपाशी मजा येते त्याच्यात. त्याचं ती तयारी चालू आहे मयात. लोक तिथं पाठवू, जवळच्या जवळ उत्तर देतील बिचारे. ते तिकून आम्ही इकून ते तिकून ते आता ते मीच माझ्या कामात लागलो. मी आता ध्येय ठेवलेलं आहे, यांना उत्तरच नाही द्यायची. जवळ माझं सहन होतो आणि मग बघतो लई चढवून करायला लागलेत मग बघतो. पण चला जाऊन द्या त्यांना सोडून देऊ. आणि राणे साहेबांवरती मी आणखीन उत्तर दिलेलं नाही. हां, हे मी पुन्हा पुन्हा एकदा नितेश साहेबाला सांगतो, सॉरी निलेश साहेबाला, की त्यांनी त्यांना सांगावं. मी आणखीनही त्यांच्यावरती शब्द बोललेलो नाही, त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेऊ नये. हां, मी बोलत असतो परत परत मग, कारण काय असतं, काही मित्रत्व किंवा काही जात याच्या पलीकडं समाजाचे लेकरं आहेत. त्यामुळं त्यांनी मी मागे सांगितलं होतं की मला मग ऐकायचं तोवर ऐकत असतो मी, मग मी नसतो ऐकत. मग मग आभी एकदा पट्टा तुटला ना, मग ते गिरणीचा पट्टा तुटल्यावर खेळ असतो आपला. तेच म्हणणं आहे की समाज आणि समाजाच्या पलीकडे एक दिवस ते कसं असं आरक्षण देऊ लागले होते. आम्हाला जाण ठेवणार आहेत ते निलेश साहेबांनी त्यांना एकदा समजून सांगितलं तर बरं होईल, नसतं मग मला नाविला जास्त बोलावं लागेल असं आहे. आणि यांना बाकी चला तर काहीच नाही, यांना जे अभियान करायचं आहे ना त्यांना करू द्या. आणि मराठा समाजाच्या लक्षात आलं आहे, फडणवीस साहेबांनी अभियान राबायला सांगितलं आहे दोन चार जणांना. हे जितकं जितकं करतील तितका तितका पेटून समाज उठणार आहे, तितक्या ताकदीनं. बघा तुम्ही, हे जितके जितके छगन भुजबळला बळ देणार आहे तितके तितके मराठी इकडं पेटून उठणार आहे. कारण इथं प्रश्न माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराचा आहे, इथं माझ्या जातीचा आहे, माझ्या जातीच्या पोरांचा आहे. पोरांच्या मरणाचे हाल सुरू आहेत, पोरं रडती आहेत, इतके हाल आणि वेदना आम्हाला. तुम्हाला काय असून तुम्ही वरडायला लागलात, आणि आम्हीच मराठ्यांनी हे भाजपचे सगळे आमदार तिथं बसवलेले, आम्हीच मराठ्यांनी. आणि आता तुम्हीच बोलायलात, आता कळन मग तुम्हाला मराठ्याच्या विरोधात बोलल्यावर काय होतं. त्यामुळे त्यांना उत्तरच देत नाही मी आता. त्यांना मला अभियान राबेव, कर बदनाम, आमचे फोड्यो, त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लाव, काय तू जेवढं करशील, मला जेवढं फडणवीस साहेबाच्या माध्यमातून तुम्ही उघडं पाडताल तेवढं तुम्ही उघडे पाडणार आहेत. हां, माझं समाजात लक्षात आले, मनोज जारंगेले यांनी घेरायचं काम सुरू केलं आहे. एकूण छगन भुजबळनी त्यांना अजित पवारच्या त्या गटाचा साथ आहे, आणि दुसरीकडून हे बाकीचे अभियान राबवणारे म्हणजे त्याला ट्रॅप म्हणू, हे भाजपाचेच आमदार आहेत, त्यांना फडणवीस साहेब साथ आहे, आणि यालासुद्धा फडणवीस साहेब साथ, कारण सत्ता हे फडणवीस साहेब चालवते. हां, कारण शेवटी फिटरला किंमत असते, गाडी नीट करणारा का गाडी घेऊन का करतो. फिटरने जर एखादा नट बोट ढिला ठेवला का दालन कार्यक्रम याची चाक जात त्यांना मागची माग जोगाची. त्यांना कवा म्हणलो मी विश्वास, मी कवा म्हणलो, पण मी कवा म्हणलो आहे, आणि कवा म्हणलो मी यांच्यावर बिनेश शिंदे या फडणवीस साहेबांवरती किती बाऱ्या म्हणलो मी की शंभूराजे देसाई साहेबांवरती, शिंदे साहेबांवरती, पुन्हा एकदा फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकला आहे. तुम्ही आमचं ठरलेलं द्या, हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते. किती मोठं वाक्य आहे साहेब, पण ते त्याच्यावर ध्यान नाही देत. आणि मग हे असले बिलिंदर लोक मध्ये पाठी देत बोलायला, हे साठ्याका सोडी देत पुढ्या बसल्या बसल्या पुढं बसते. ते पहिले नाही का जनाराकडे गेल्यावर नळेवर बसतो माणूस, त्यांना असे गोटे आणतो बोटाने. हे उगं ते साठ्याके सोडून काय म्हणून धामायचे, हे कुंकडून आणले तर कुंकडून नाही. त्यांच्यामुळे भाजप चाललं बोटळ व्हायला लागलं ना, विनाकारण ते फडणवीस साहेबावर रोज जायला लागला ना, हे मी समजून सांगतोय. ते वेगळाच अर्थ घेते. त्यांनी बोलायचं पाहिजे, सांगितलं पाहिजे की असं असं आहे समाजासाठी आम्ही तसं करायला लागलो. ठीक आहे, मला खाली सांगता येतं काय सांगू बरं,
फडणवीस साहेबांनी केलं म्हणून. काल फडणवीस साहेब काय म्हणले माहीत आहे का? माझ्या आई बहिणीवर बोलले. म्हणले का नाही? म्हणजे तुम्ही ती आणि आमच्या बहिणीचे आई बहिणीचे डोके फुटले ना बरं फडणवीस साहेब. हां चिंदाडे झाल्यात तुम्हाला आत्ता दाखव दवाखान्यात. मला वाटतं हॉस्पिटलला इथं संभाजीनगरच्या मी थोड्या वेळात निरो माहिती घेतो आणि सांगतो. त्या माणसाच्या पायात पुन्हा पाणी झाले, ज्याच्या पायात गुळी घुसली होती त्यो पुन्हा त्याचा पाय भला मोठा झाला. पुन्हा साहेब आमच्या बी आई बहिणीचे त्या दिवशी कंपाळाची कुंकू पुसायची वेळ आली होती. ती ओक्साभोक्षी रडून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. तुम्हाला तुमच्या घरातली आई वाटली, हिला आई म्हणायला पाहिजे होतं तुम्ही त्या दिवशी. तुम्ही काय बोललात? काय बोललात तुम्ही? की हे पोलीस मय येत माझ्याच पोलिसाला ना पोलीस आहेत तुमचे. एक माता माऊली काय आणि महाराष्ट्रातले माता माऊली काय सगळी तुमची आहेत, कारण यांनी तुम्हाला त्या सत्तेवर बसवलं. असं नाही ना बोलायचं तुम्ही, मग नाही ना बोलायचं तुम्ही असं. केस मागं घेऊन म्हणून आता उद्याच्या 29 तारखेला त्या अंतरवालीतले आणि महाराष्ट्रातले केस घ्यायचे मागं, त्यासुद्धा तुम्हाला दया नाही की त्या अंतरवालीतल्या लोकांवर किती हाल झालेले आहेत, किती मार लागले आहेत त्यांच्यावरच केस झाल्यात, त्यासुद्धा मागं घ्यायनात. काय बोलता तुम्ही मीडियात? आम्ही म्हणतोय तुम्ही विसरलात, आम्ही विसरलोत. माझ्या गोरगरीबाला न्याय द्या तर तुम्ही अभियान राबवता यांच्या माध्यमातून. मी ऐकत असतो यदवांच्या रामदारायचं आणि परत पट्टा सुरू करीत असतो. नाही नाही काहीच नाही, शून्य शून्याचा अर्धा शून्याच्या खाली. कळलं कळलं मला, चांगलं झालं. बारस्कर जे आहे काल परत तुमच्यावरती आरोप करत होते. जाऊ द्या, मी म्हणलं ना ओबीसी नेते आणि बाकीचे मी विरोधक मानलेले नाहीत. मी पहिल्यापासून म्हणतो करते करविते कोण आहेत आम्हाला माहिती आहे. कोण शिंदे साहेबाचा कोणचा प्रवक्ता ते घडून आणतोय हे आम्हाला माहिती आहे. कोण मंत्री आहे पालकमंत्री आहे हेही माहिती आहे. त्याच्यात पवारसाहेबाचा बिकवानाचा हात आहेत हे घडून आणतात हे माझे लोक फोडायचे, त्यांना प्रेस घ्यायला लावायच्या पुण्यात मुंबईत काहीतरी आमचे पोरं फोडायचे. मी एकूण बोलतो आहे सगळं. नगरचा कोण मंत्री आहे सगळं माहिती आहे मला. फक्त जवळ सण होतं तवर होणार नावं काढणार बाहेर. पण शेवटचं खरं सांगतो, मला मी यांना कोणालाच विरोधक मानलं नाही. नसता मला सांगा मी विरोधक मानलाच की तुटून पोरडा असतो. काय व्हायचं म्हणजे का मी काय मिंदा भिंदा आहे काय? विरोधक मानलेलं नाही, करते करवी ते वेगळे आणि उगा दुसऱ्याला झोडपून पाय झोडपून काय म्हणतात ना बोलायचं तोंडाची वाप जिरायची, काय अर्थ आहे त्याला? यांना बोलून तोंडाची वाप जिरून उपयोग नाही. फक्त समोरच्यांनी हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ओबीसीच्या सुद्धा छगन भुजबळ सोडता बाकीच्यांनी, आम्ही तुम्हाला बोलत नाही त्याचा अर्थ आम्ही तुमचा सन्मान करतोय. हां आणि धनगर बांधवांनाही सांगणं आहे, माझं बारा बोलीदारांनाही सांगणं आहे की बाबा आम्ही जर तुम्हाला बोलत नसले तर याचे गैरअर्थ काढू नका. बार बार जर एखाद्याने किंवा मी एखाद्या धनगर बांधवांच्या किंवा मराठ्यांच्या एखाद्या पोराने किंवा इतर कोणची जात धरा सारखं धनगर बांधवाच्या घरासमोर जर चक्रा मारल्या राग येणार नाही? तुमच्या दारात जर आम्ही सारख्या चक्रा मारल्या तुम्हाला कोणाला राग नाही? कायला चक्रा मारतो रे? हे जाणून बुजून चाललेलं हे थांबवा. एवढंच माझं फडणवीस साहेबाला आणि त्याला तर सांगून उपयोगच नाही ते गेंड्याला ह्या यावल्याच्या. मी म्हणलं ना त्याला काहीच कळत नाही. हां ते कसं आहे हे बघ, मी म्हणलं ना तुम्हाला मी आता सध्या मला ऐकून द्या 7-8 दिवस बरं सशितो मी त्यांचं आता ते. हां ते आता यांनी सांगितलं मग फडणवीस साहेबांनी म्हणलं, फडणवीस साहेबासमोर ते बोलतात म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? फडणवीस साहेब त्यांना गप नाही करत, त्यांनी त्याला बळ दिलेले. आता हे कसे ते हे उकडून तरी आमदार झालेले आहेत ते नाही का? मागच्या दारातून मागून केलेले आहेत त्यांना, म्हणजे मागून दार गेले मागून मागच्या दारातून गेलेले आहेत. त्यामुळे हे काय मागच्या दारातल्याला मागून केलेल्या आमदाराचं काही खरं नसतं. हां दुसऱ्याचं मतदान घेऊ हे बोलायलाच असतात नुसते. मागच्या दारातून केलेले आमदार येते यांचं काय असतं आहे? आणि जेवढे तेवढे मलाच बोलत येते मग मराठ्याला कळतं ह्यो मराठ्याचा आमदार असून. हां मागून जाऊ दारातून जाऊ नाही तर पुढच्या दारातून जाऊ ह्यो पाट जरांग पाटलाच कसं का बोलतो? कोणचा आमदार बोलून द्या, ओबीसीचा कोणचा नेता बोलून द्या, मराठ्यात बरोबर बातमी गेली हे जाणून बुजून जरांगे पाटलाच मागं लागले. आणि जरांगे पाटले आपल्या लेकरासाठी करतो, त्याच्यामुळे मराठी खळून उठले. बघा आता तुम्ही 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट मुसळधार पाऊस असू द्या, मुसळधार
मराठे माता मावल्यासह तुम्हाला रस्त्यावर दिसतील ताकत्यानं, ते बी कट्टर मराठे असे ताकतीनं पेटून उठले जातात, जातवान मराठे ते बी असे ताकतीनं पेटून उठलेत ना ह्यावेळेस. तुम्ही बघा आता हे जितकं करतील ना तितकं उसळत आहे वातावरण, जितकं करतील तेवढ्या ताकतीनं मराठे उसळले. 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट तुम्ही नुसतं बघा आता सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नगर आणि नाशिक तुम्ही बघा असा दणका. तुम्हाला ते पत्रकार बांधवांना त्याच्यातूनच कळून येतं की सरकार रोष अंगावर ओढून घ्यायला लागलं आहे, मराठ्यांची नाराजी ओढून घ्यायला लागले, फडणवीस साहेब यांना ब्रेक लावीनात. हां ते बी हुशारी माणूस, मला चांगलं माहिती आहे. ते बघन तो वर्ग बघन आणि ते डोंगरवरला आता चावीच काढून घेईन कुलपाची त्यांची हिंड तिकडं. अहो बघा तुम्ही मनोज जरंगे बोललेलं जर नाही खोटं झालं तिथून पुढं. हां खरंच म्हणणार ते बघन तर बघा ते म्हणून जर भाजप दिदार व्हायला लागला, महादिदार व्हायला लागला तो मला गब्बासा म्हणतो. एखाद्या दिवशी ते गब्बासा बी म्हणत असते ना बरं का, पण यांची लय मोठी वाटतं शेपटाची, दमच खात नाही ती. एखाद्या दिवशी ते म्हणते चल निकाल बाग पिशी फिशी भरके जाय बाजारला निक. मतदान खावडतं गोड गोड लागतं गोड, काल्याच्या कीर्तनात येऊन फुकट प्रसाद खाल्ल्यासारखा खेळ गोड लागतं खायला. दोन्ही तसले जरा ए गप्पा ठोकी देऊ ग, आम्हाला त्यांच्या शेजारी जाय ते बोलायला जवळ जवळ सोपं जात. ते पहिली कोण टेबलवर आम्ही बघतो ना त्यांची पहिलीची शाळा भरली जसं काय, एवढं मोठं सभागृह सर्वोच्च त्यात जसं काय हे भरलं, कुणी उठवतो कोणकडे जातो कुणी येतं बाहेर येतो त्याच्या मनाने येतो बसतो, जेव्हा बोंबला तेव्हा बोंबलतो कातो कातो आरडतं परत जातं पुस्तकं तिथं ठेवून. ती पहिली शाळा आटल्यासारखी मालक नाही कोण, आम्हाला जाऊन जरा त्या टॅबला गोरगरीबाला मुस्ली मग पाठवायला लागलो ना. नाही नाही ते त्या पहिल्यापासून त्याला आवड लागते आणि असा माणूस कधीच काय म्हणते ना त्याला स्वार्थी असू नये. समाजाच्या लाटेवर स्वार होऊन स्वतःच्या घराची तुंबडी भरायची, स्वतःचं कुटुंब फक्त मोठं करायचं आणि समाज वाऱ्यावर सोडायचा आणि वाटोळं करायचं समाजाचं, त्या अवलादीत मी बसत नाही. गोरगरीबाला पाठवतो मराठा मुस्लिम धनगर बघा कवाच कुणी पाठवले नसते ह्या जाती मी व्यापारी पाठवतो लिंगायत बरेच आता तुम्ही नुसतं लफडं बघायचं बंजारा बांधवाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे ते लिंगायत आहेत रजपूत आहेत काही काळी आहेत मी बरोबर आता का असा लावतो ना मग बघा कशी मजा येईल. कम नाही मांडायचे ते माघरीची येईन काही इकडं आम्ही निवडून दिले त्या तिथंच बस म्हणायचं मांडी घालून उठणूक चाल. गोरगरीबाचे प्रश्न सोड, गोरगरीबाला तेच सांगितलं मी तुम्हाला दगड बी दिला तर निवडून द्या पुढं कसे काम करीत नाही त्या 5 वर्षाची जबाबदारी माहिती तुम्ही म्हणूच नका त्याचा महा पटत नाही नसलं पटत तरी मतदान करा. शेतातला सुद्धा सुशिक्षितपेक्षा भारी आहे, याचा अर्थ सुशिक्षित द्यायचा नाही असं नाही. जाऊ द्या ना वारकरी जाऊ द्या, एक दलितांचा जाऊ द्या, एक मुस्लिमांचा जाऊ द्या, त्यांचा एखादा वारकरी जाऊ द्या मुस्लिमांचा, असे जाऊ द्या ना चांगले उद्योगी जाऊ द्या, डॉक्टर लॉबीचे जाऊ द्या, उद्योग लॉबीचे जाऊ द्या, शेतकऱ्यांचे जाऊ द्या, ज्याला पोटतिडकी धनगर बांधवाचे आरक्षण मानणारे ते जाऊ द्या, लिंगायत समाजाचे जाऊ द्या, धर्मगुरू जाऊ द्या ना, काही काही समाजाचे त्यांचे आस्था असणारे जाऊ द्या, राजपूत समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांना जाऊ द्या, जाऊ द्या पोटतिडकी असणारे सगळ्या क्षेत्रातले जाऊ द्या ना, शिक्षकाचा एखादा जाऊ द्या, डॉक्टरांचा एखादा जाऊ द्या, वकिलांचा एखादा जाऊ द्या सगळ्यांच्या वतीनं, शेतकऱ्याचे लय मोठे जाऊ द्या. मग शेतकऱ्याचे माला भाववाढीचे मालाचे प्रश्न मांडते ना ते, त्या आरक्षणाचे जाते नाही हे असे निवार खमके पाठी तुम्ही तुम्ही मजा बघा 29 ऑगस्टला. चलो बॉस धन्यवाद. त्यांनी चांगली गोष्ट आहे ना, आता अधिकार शेवटी काय ज्याला त्याला अधिकार दिलेला आहे ज्याने त्यांनी करावं. फक्त मला एवढंच माहिती आहे ते वंचित आणि गरजवंतांचे लीडर आहे, जिथं न्याय नाही मिळत तिथं ती असते आणि त्यांनी ती भूमिका घ्यावी कारण समाज त्यांना मानतो. मराठा समाज असन, दलित समाज असन, मुस्लिम समाज असन, बाराबोलीचा समाज मानतो, बंजारा समाजाचा आहे वेगळा प्रवर्ग करायचा आहे आणि ह्या कायकाडी समाजाचा आहे रजपूत समाजाचा आहे यांच्यावर अन्याय होतो. काही आदिवासींना सुद्धा अर्ध्या आदिवासींना आरक्षण अर्ध्या नाही, मग ह्या वंचित गरजवंतांच्या बाजून उभा राहणं अपेक्षित आहे पण शेवटी येणार नाही त्यांचा. चला धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.